यात्रेसाठी पंढरपुरात लाखो भाविक येतात, यामुळे विविध साथीचे रोग पसरतात। म्हणून यात्रेत येणाऱ्या भाविकांना त्यांच्या गावी किंवा पंढरपुरात नाक्यावर आल्यानंतर कॉलरा लस देण्यात येत होती। आता तब्बल 41 वर्षानंतर पुन्हा भाविकांना लस घेऊन पंढरपुरात येण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत। यात्रेसाठी लाखो भाविक भक्त येत असल्याने पंढरपुरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत होता। भाविक नागरिकांना उलट्या जुलाबाचा त्रास सहन करावा लागत होता। साथीचे रोग पसरू नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत होती। भाविक गावातून निघताना किंवा ते पंढरपूरच्या वेशीवर आल्यानंतर त्यांना कॉलरा लस देण्यात येत होती। भाविकांमध्ये जनजागृती झाल्याने 1980 सालापासून कॉलरा लस भाविकांना देणे बंद करण्यात आले। गेल्या वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे। पंढरपूर तालुक्यात 26,000 अधिक कोरोना रुग्ण सापडले असून उपचार घेऊन 25,600 रुग्ण बरे झाले आहेत, तर 400 जणांवर उपचार सध्या सुरू आहेत। आषाढी यात्रेत लाखो भाविक भक्त येतात। गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा फैलाव होतो यासाठी शासनाने यंदा भाविकांना दर्शनासाठी येण्यास बंदी घातली आहे। परंपरा सुरू राहावी म्हणून पालखी सोहळ्यांना एसटीतून 50 भाविकांसह येण्यास परवानगी दिली आहे। मात्र येणाऱ्या भाविकांना कोरोना तपासणी व लसीकरण करणे बंधनकारक केले आहे। प्रशासनाने भाविकांना लसीकरण करण्यास सांगितल्यामुळे पुन्हा 41 वर्षापूर्वीच्या कॉलरा लसीकरणास उजाळा मिळाला आहे।